आयुर्वेदिक घरगुती गोळीचा वापर करा। घरच्या घरी अगदी सहजतेने सर्दी खोकला व छातीत जमा झालेला कफ आणि गळ्याची खरखर लगेचच बरी करा। थंडीचे दिवस म्हटले तर सर्दी खोकला हे होणे नॉर्मल झाले आहे। आणि असं जर सर्दी खोकला जर तुम्हाला झालेला असेल तर यापासून घरच्या घरी सुटका करून नेण्यासाठी आज मी खूपच सुंदर असा घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने तुमची सर्दी खोकला पूर्णपणे बरा होण्यास मदत होणार आहे। यामुळे तुमचा सर्दी खोकला तर बरा होतोच, परंतु गळ्याला कुठले प्रकारचे विकार असतील, गळ्यात खरखर असेल, कफ जमा झालेला असेल तर यामुळे निघून जाण्यास मदत होते। यासाठी येथे मी गुळ घेतले आहे। गुळ येथे मी बारीक चिरून घेतले आहे आणि गुळ घेताना सेंद्रिय गुळाचा वापर करायचा आहे। अर्ध्या वाटी गुळामध्ये अर्धा चमचा भरून हळद टाकायची आहे आणि येथे मी दोन हिरवे वेलदोडे घेतले आहे। वेलदोड्याची पावडर करायची आहे। हिरवी साल काढून मी येथे वेलदोड्याची पावडर करून घेतली आहे आणि दोन्ही वेलदोड्याची पावडर यामध्ये टाकली आहे। एका मोठ्या बाऊलमध्ये हे घेऊन हाताने छान एकजीव करून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण मळतो त्याप्रमाणे हे छान मळून घ्या। यात पाणी वगैरे टाकायचे नाही, हे हाताने छान एकजीव करून घ्यायचे आहे। मित्रमैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे। आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। हे बघा, याला आपोआपच चिकटपणा येतो कारण यामध्ये गुळ आहे। याच्या छान अशा छोट्या छोट्या आपण गोळ्या तयार करून घेणार आहोत। हे बघा, याप्रमाणे मी इथे या गोळ्या तयार करून घेतल्या आहेत। कधी कधी जर गुळ कडक असले तर यामुळे गोळ्या जमत नाही, अशा वेळेस आपण जे मिश्रण तयार केले आहे ते थोडेसे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे, यामुळे गोळ्या पटकन जमतात। याप्रमाणे तयार झालेल्या गोळ्या दिवसभरातून सकाळी, दुपारी व संध्याकाळी अशा तीन वेळेस चघळून चघळून पूर्ण खाऊन घ्यायचे आहे। असे केल्यामुळे कितीही भयंकर खोकला असेल, सर्दी असेल किंवा छातीत जमा झालेला कफ असेल तो पूर्णपणे बरा होण्यास मदत होते। आणि हा उपाय करताना पाणी जे पिणार आहात ते पाणी देखील कोमट करून मग प्यायचे आहे। ही गोळी खाताना सकाळी नाश्त्यानंतर, दुपारच्या जेवणानंतर व संध्याकाळच्या जेवणानंतर अशा या तीन गोळ्या दिवसातून संपवायच्या आहे। परंतु ही गोळी चघळून चघळून पूर्ण खाल्ल्यानंतर अर्धा तास पाणी प्यायचे नाही व कुठला पदार्थ देखील खायचा नाही। असे जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या या समस्या अगदी सहजतेने एका दिवसातच बऱ्या होतील। आणि जास्त भयंकर त्रास असेल तर तुम्हाला हा उपाय न चुकता तीन दिवस करायचा आहे। परंतु तीनही दिवस हा उपाय करताना तुम्हाला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। पाणी पिताना गरम पाणीच प्यायचे आहे। आणि या गोळ्या तुम्ही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊ शकतात। याचा कुठलाही साईड इफेक्ट न होता तुम्हाला याचा भरभरून फायदाच होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। धन्यवाद।